कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्यावणे हरी देखिला डोळा बैसला मणी तोची वदणी उच्चारी आपुली याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मणी तोची वदणी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला मणी तोची वदणी उच्चारी पांडुरंगा करू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोक टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे तुम्ही विश्वनाथ दिन रंग कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता घेतलेला अभंग घेतलेली गवळण देवनिवासी विश्वविंद जगद्गुरु तुकोबर यांची ही चार चरणाची असून जीवनातला परमोच्च आनंद ज्या गोपीने भगवान श्रीकृष्णाच्या सहवासात उपभोगला त्याचं वर्णन करणारा सेवेकरता घेतलेला अभंग सेवेकरता घेतलेली गवळण जगद्गुरु तुकोबर यांची काला या प्रकरणातील सेवेच्या अनुषंगानं परिहार देतो तो म्हणजे असं की अकिलकोट ब्रह्मंडना एक दिन वत्सल दीनदयाळ पांडुरंग भगवान रुक्मिणीसाहेब कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज विश्ववंद जगद्गुरु तुकोबर आहे वैजनाथ भगवान वारकरी संप्रदायाची भगवी पताका महाराष्ट्रापर्यंत नाही तर महाराष्ट्राच्याही बाहेर पंजाबच्याही पुढे गोमाणापर्यंत ज्यांनी फडकवलीत ते थोर संत संत शिरोमणी नामदेवराय
यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी श्रीक्षेत्र वैजापूर या ठिकाणी संपन्न होणार आपला हा रामकथा यज्ञ सोहळा, ज्यांच्या मुखातून आपण हे रामकथा श्रवण केली ती पूजनीय गुरुवर्य मुंडे महाराज, ज्यांची प्रेरणा ज्यांच्या आशीर्वादात ते सर्व गुरुवर्य महाराज कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितांमध्ये पूजनीय वारकरी संप्रदायाचं गोड भजन ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालं ते नामनिष्ठ काशीरामजी महाराज इडोळीकर, त्यांच्या समवेत आळंदीला राहून मी भजन गायला शिकलो, त्यामध्ये या आपल्या भारतवर्षाचं वैभव आणि सुमधुर गोड ज्यांचा आवाज आहे ते पूजनीय दिगंबरजी महाराज कुठे, नवनाथजी महाराज आणि आज दोघे भाऊ कीर्तनात आहेत, नावं मात्र समर्पक आहेत, लखन आणि मॅच होतात नाव, तुमचं नाव तुम्हाला मॅच होत आहे गुरु पूजनीय गुरुवर्य काजळे गुरुजी यांचे असणारे शिष्य लखन महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, ज्यांची कथा आपण श्रवण केली, पूजनीय मुंडे गुरुजी असतील, सर्व आमचे गुरुबंधू ग्रामस्थ ग्रामस्थ भजनी मंडळाचे टाळकरी पंचकृषीतून आलेले सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सृजान श्रोतृवर्ग पुरुष मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ माता भगिनी भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन हे आपल्या भारतभूमीमध्ये कोरोनानंतर मी म्हणतोय भारतभूमी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचं नियोजन या वर्षीचं होताना पाहायला मिळत आहेत. सकाळचं कीर्तन कथा मध्यंतरी सर्व नियमाचे कार्यक्रम पहाटेचा काकड आरती असेल, परत संध्याकाळचं कीर्तन आणि त्यामध्ये झालेली कीर्तनं पाहून गेलो तर थोर थोर मंडळीत की ज्यांनी वारकरी संप्रदायापर्यंत वारकरी संप्रदाय हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, आणि त्यानंतर समारोपाचं कीर्तन ज्यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत पावून दिलेली भूमी आहे, ज्यांचा मोठा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत त्या नामदेवरायांचीच भूमी असल्यामुळे आज काल्याचे कीर्तनसुद्धा जणू काय नामदेवरायांनी नामदेव महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे पोहोचवले. आपण सर्व वैजापूरकर मंडळींनी ही परमार्थाची भूमी आहेत, अधिकाराची भूमी आहेत आणि हा जो परिसर आहे यावत महाराष्ट्रालाच भजनाची आणि कीर्तनाची परंपरा ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण काल्याचं कीर्तन करणार आहोत. विठ्ठल दादा महाराज असतील, आपले संस्थांचे सरद असतील, आपले संस्थांचे सर्व पदाधिकारी येऊन गेले, मुंडे महाराज हे सर्व घरी येऊन गेले होते का कोणा स्टॉक, पण मी तरी या भूमीला विसरू शकत नाहीत की ज्यांच्यामुळे मला परमार्थाचा वसा आणि वारस मलाच नाही तर अनेक महाराष्ट्रातील कीर्तनकारांना भजनाचा वसा मिळाला ती ही भूमी तो हा परिसर आहेत, म्हणून इथलं परमार्थातलं विसरणं ते किती श्रेष्ठ आहेत या गवळणीद्वारे जगद्गुरु तो खूप बरं सांगतात. कोणीतरी एक स्वतःला स्वतः विसरून गेली आणि हे खरं आहे, एरवी आपण इथं जितकं विसरून जातो साधनेमध्ये जितकं आपण विसरून जातो तेवढं तर आपण संसारामध्ये विसरून जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथलं विसरणं ते खूप श्रेष्ठ आहे, मोठी मौज आहे. दुपारी 11 वाजता इतकी शांतता असते काय, सुई पडली तरी सुईचा आवाज येईल, हे जे विसरण आहे ते खूप श्रेष्ठ आहे.
आणि मला वाटतं इतर ठिकाणी आपण विसरू शकत नाहीत स्वतःला स्वतः. कोणीतरी एखादी स्वतःला स्वतः विसरून गेली ती अशीच एक ती गवळण. परमोच्च आनंद तिनं जीवनात स्वतःच्या उपभोगल्यानंतर ते तिचा जो आनंद आहे ती विसरून गेली स्वतःला. खरं तर दही दूध ताक तूप लोणी विकायला घेऊन गेल्यानंतर तिनं हरी घ्या म्हणावं इतकं तर विसरून आपण परमार्थातही जात नाहीत आणि संसारात तर आपण विसरू शकत नाहीत. म्हणून परमार्थातलं विसरणं हे शहाणपणाचं आहे आणि संसारातलं विसरणं हे दुःखाला कारणीभूत आहेत. एखाद्याचा चेहरा पडलेला पाहिला त्याला विचारलं का रे दादा तू म्हणे माझा मुलगाच मला विसरून गेला महाराज वाईट वाटतं त्याचं. संसारातलं विसरणं हे दुःखाचं जनक आहे असं का पाहायला मिळतं तर आपली माणसं ज्यांना जीव लावला तीच माणसं आपल्यापासून परकी होतात ना त्यावेळेस त्या दुःखाचं स्वरूप अधिक तीव्रतेने ज्याच्यात जाणवतं त्याला संसार असं म्हणतात. आणि त्याच संसाराला साधनेच्या माध्यमातून विसरण्याची किमिया ज्या साधनेत ती साधना म्हणजे नाम साधना गुरुजी विठ्ठल विकिता गोरस घ्यावणे हरी. एवढं मोठं परिवर्तन एवढं मोठं बदल झालं कशामुळे? श्रवण केली कथा आम्ही श्रवण केलं कीर्तन आम्ही श्रवण केलं पाठ केलं आम्ही जसा होता तसा त्याला जसा येतो त्याचं स्वरूप तसाच आम्ही त्याला पाठ केलं पाहिलं डोळ्यांनी घर घर केलं त्यांनी मनामध्ये आणि मुखातूनही आमच्या तोच बाहेर येऊ लागलात. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदणी उच्चारी. पाहिलं डोळ्यानं घर केलं मनामध्ये आणि तोच मुखातून आमच्या बाहेर येऊ लागलात आणि असं वाटतं की आम्ही आजही त्याला विकायला घेऊन आलो. तोची वदणी उच्चारी कोणीतरी असे एखादी कोणी एकही बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणी हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदणी उच्चारी. हे कशाचं द्योतक आहे? तर त्याचं उत्तर आहेत की स्वतःवरती आपल्यावरती आपल्या जवळच्यावरती जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यांनी भगवंतावरती त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. म्हणून महाराज सांगतात आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा गौतुके लाड कोड प्रेम अलाई बलाई माया. जे काय असेल ते स्वतःवरती स्वतःच्यावरती आपल्या जवळच्यावरती नाही स्वतःच्या जीवावरती जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यांनी भगवंतावरती केलेलं पाहायला मिळतं. हे सर्व होत असताना घडत असताना कोण आपल्याला बोलतंय कोण आपल्याकडे पाहतंय कोण आपल्याविषयी चर्चा करतायत हे आमचं मनच काय? हसणं सुद्धा आमचे कान ऐकायला तयार नाही. तुका म्हणे हसे जो नाही कान ते ढाई. नाहीतरी नामदेवरांना लहानपणात परमार्थ करत असताना समाजाने पाहिलं तरुणपणात तीच भगवी पताका खांद्यावरती घेऊन महाराष्ट्रभर नव्हे तर तीर्थयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं कार्य सुरू असताना समाज हसलाच. ज्ञानोबरायांना तुकोबरायांना निवृत्तीनाथांना सोपनकाकांना मुक्ताबाईला सकल संतांना नाथांना समाज हसलाच वेळ ठरवलं. म्हणून जे ज्यांनी नावं ठेवली त्यांची भजनं नाहीत ज्यांना आपण नावं ठेवली त्यांची भजनं आहेत. हसला समाज म्हणून हसणाऱ्यांची भजनं नाहीत ज्यांना आपण हसलो त्यांची भजनं आहेत. वेडं ठरवलं पागल केलं बदनाम केलं म्हणून ज्यांनी बदनाम केलं त्यांची भजनं नाहीत ज्यांना आपण बदनाम केलं त्यांची भजनं आहेत. लक्षात ठेवा एक वाक्य सांगून जातो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम हे भजन वाक्य बरोबर आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे भजन आहेत नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे भजन आहेत. पण असंही म्हणलं तरी चुकीचं होत नाही जोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम भजन तोपर्यंत चंद्र सूर्य. ज्यांना नावं ठेवली ज्यांना आपण हसलो वेळ ठरवलं बदनाम केलं त्यांचीच भजन आहेत. सावरिया की बनसी सावरिया की बनसी सावरिया की बनसी पुकारे राधन लोग कहे मेरा हो गई बदना लोग कहे मेरा हो गई बदना Oh
चिपळ्या पायामध्ये चळ बांधून भजन केलं. समाजाने बदनाम केलं असं नाही तर घरातल्या माणसांनी विषाचा प्याला दिला. विषका प्याला राजाजीने भेज पिवत पिवत मिरासी रे पग पाका गुंगारू पाका गुंगारू चिपळ्या पायामध्ये चळ बांधून भजन केलं तर समाजाने तिला बदनाम केलं, नावं ठेवली, पागल झाली ती. म्हणून ज्यांनी नावं ठेवली त्यांचं भजन नाही तर मीराबाईची भजन आहेत, लक्षात ठेवा. बोथो गाली गाली हरी गुण गाणे लगी ऐसे लागे लगा हया खबो हया खबो जो श्याम का दर्शन किया करे हय शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हयात जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी महलों में पली बन के जोगन चली मेरा रानी दीवानी लगन. यातले दोन शब्द महत्वाचे आहेत गुरुजी, एक लगन आणि मगन. लागले पाहिजे लगन, होऊन गेलं पाहिजे मगन, मग जीवन आहे. म्हणून ज्यांना लगन लागली मगन झाली त्यांचीच भजन आहेत, लक्षात ठेवा. आजही ओठावरती लाली, डोळ्यामध्ये काजळ, भांगामध्ये कुंकू, हातावरती मेहंदी, नील पॉलिश, मनगडापर्यंत, मनगडापासून कोपऱ्यापर्यंत बांगड्या, अंगावरती घागरा ड्रेस, वृंदावनातल्या आजही गोपी सांगतोय असं नाही, लक्षात ठेवा. हा ड्रेस परिधान करणारे पुरुष आहेत वृंदावनामध्ये, पुरुष. अंतकाणामध्ये गोपीभाव त्यांनी स्वीकारलं, डोक्यावरची केस कमरेपर्यंत, हातामध्ये टिपऱ्या, वेड होऊन पागल होऊन तर आधले विचारतायत सांग ना ग तू कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर तुला भेटला तो सांगशील तर खरं आम्हाला. कान्हारे यू थोडासा प्यार दे खुशियो का यू मोहर लगाय दे. थोडस प्रेम आमच्या कारणात राधे इतकं नाहीत पण थोडस प्रेम तुझ्याविषयी अंतकरणात निर्माण कर. कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर तो भेटला सांगशील तर खरं तू. म्हणून आजही त्यांची भजन आहेत. राधा रमण हरी बोल हरी बोल राधा रमण हरी बोल Thank you.
शब्दाचा अर्थ राह दे राहज दे या शब्दाचा अर्थ रस्ता दाखव कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर तो मिळाला तुला मिळाला सांगशील तर खरं राधेला आजही विचारतात आजही त्यांचीच भजन आहेत मला हे सांगायचं हसला समाज तो खूप बरा आहे वेळ ठरवलं नावं ठेवलीत समाजाने पण नावं ठेवणाऱ्यांची हसणाऱ्यांची भजन नाहीत हे सर्व होत असताना हसत असताना आमचं म्हणच काय पण कानही ऐकाय तयार नाही आता आमच्याविषयी कोण बोलत आहेत एकीनं चाळ बांधून भजन गेलं तर समाजाने तिला नावं ठेवलीत आणि ती जर स्टेजवरती चाळ बांधून उभी राहिली तर समाज तिला बघायला गेलं शांत नावं ठेवली ती एकीला पण ज्यांना हसलं समाज हसणारा ज्या हसणाऱ्यांची भजन आहेत ज्यांना आपण हसलो त्यांची भजन आहेत साधनेमध्ये आयुष्य ज्यांनी घालवलं त्यांचीच फोटो आणि त्यांचीच नावं जाहिरातीवरती आहेत ज्यांनी भजनात आयुष्य संपूर्ण घालवलं कोणाचीही नावं आहेत काय तिथं साधनेमध्ये रियाज केलेत प्रॅक्टिस केलेत लक्षात ठेवा त्यांच्याच ज्यांचे आशीर्वाद आहेत लक्षात ठेवा हसणारा समाज हसणाराच आहे त्या हसणाऱ्यांचं आमचं म्हणच काय पण आमचं कानही ऐकाय तयार नाही तू का म्हणे हसजन नाही कान ते ठाई हे घडलं कशामुळे ती ओळून सांगते देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदणी उच्चारी कोणत्या गवळणीचे गोड उद्गार आहेत महाराष्ट्रीय अभंगाच्या शेवटचे चरण सांगते तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन सार्थकडे तर तो हाकणारा सार्थ सुद्धा तितकाच देखण्यात म्हणून त्यांनी विचारलं का रे तू कुठून आलायस पलीकडून आलो कशासाठी आलात तुमचा ज्याच्यावरती जीव आहे त्यालाच जणू काय मी घेऊन जाण्याकरता आलो मी घेऊन जाणार आहेत त्यावेळी त्यांचे उद्गार आहेत तो आमचा श्वास आहे तो आमचा प्राण आहे आम्ही त्याच्याकडे काय मागितलं नाहीत पण तुला मी विनंती करतो आम्ही स्वतःवरती आपल्यावरती आपल्या जवळच्यावर जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही त्याहीपेक्षा अधिक प्रेम आम्ही त्याच्यावरती केलेलं पाहायला मिळतं तर आम्ही त्याच्याकडे काय मागितलं नाही तर आम्हाला मागावं असं काय वाटलं नाही तशी काय गरजही नाही वाटत पण आज तुझ्यासमोर आम्ही तुला हात जोडून विनंती करतो रे आमचा तो श्वास आहे आमचा तो प्राण आहे आमचं तो जीवन आहे तेच आमचं जीवन आम्हाला परत करशील देशील का रे तू वृंदावने सकाळ Oh, no.
आमचा श्वास आहे, तो आमचं जीवन आहे, तो आमचं प्राण आहे. त्याला जर तू घेऊन चालला तर कोणी आमचा श्वास घेऊन चाललाय, तर आमचा प्राण खेचून घेत आहे असं आम्हाला वाटतंय. आजही हे ऐकलं की अंगावरती शारे उभे राहतात, लक्षात ठेवा. तो प्रसंग किती भयानक असेल. हे कशाचं दोतक आहे? जेवढं आपण स्वतःवरती, आपल्या जवळच्यांवरती, आपल्यावर जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही, तितकं प्रेम त्या गोप गोपींनी त्या भगवंतावरती केलेलं पाहायला मिळतं. कधी माधुरी भक्ती अंतकरणामध्ये स्वीकारून तर बघा, थोडीशी माधुरी भक्ती, त्या माधुरी भक्तीच्या माध्यमातून माऊली सुद्धा म्हणतात. सावळे परब्रह्म वडे या जीवा, सावळे भेटावा त्याच्या करता. माऊली म्हणतात कोणी कोणती आम्ही तयारी ठेवू, तो भेटावा. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझे बिन केशव आणून आवडे. जिवे अनुसरले अजून इकाने, वेगे आणावा तो सय प्राणू माझा. नाही म्हटलं तर तिथं जात असते, तो भेटावा, तो मिळावा त्याच्या करता. पाचा दामाचा गोंगडा मिने सेण या गोपाळाचं घर मिरे गे नगे बाई ये कामारी 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 हो. तो भेटावा, भेटल्यानंतर झालेला आनंद होणारा आनंद आहे. तो विचारा त्या गोप गोपीनं त्यांच्या जीवनातला हा खूप गोड विषय आहे, तो गोड आहेत लक्षात ठेवा. पूर्वराग, मिलनराग, विरहराग, याचा अर्थच असत की जितकं स्वतःवरती प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही, तितकं प्रेम भगवंतावरती त्यांनी केलेलं पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून रामायणातलं खूप मोठं गोड उदाहरण आहे. भेटावा तो कधीतरी, त्याच्या भेटीनं मामची ही झोपडी पावन होईल. जब मेरे राम जी का बिठाऊंगी मिठे मिठे बेरा अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा. रामकथा श्री महाराजांच्या मुखातून आपण श्रवण केलीत. तिची ओढ आहे, तो जिवाळ आहे. कधी भेटेल रघुपती बजला सांगना मारुती आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदन. बस
येण्याला अनुसरून स्वतःवर जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाहीत. खरं तर मला इथं आल्यानंतर माननीय नामदार साहेब भावरावजी पाटील गोरेगावकर, भावरावजी पाटील गोरेगावकर गोरेगावकर माजी आमदार, माजी आमदार या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या वैजापूर ग्रामस्थांच्या वतीने. सरांना धन्यवाद देऊया. खरं तर नाव लक्षात यायला थोडंसं आम्ही बारामतीवरून येतो ना, मी त्यांचं कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे परमार्थिक सन्मित्र डिगादा आम्हाला नेहमी म्हणत असतात तुम्ही बारामतीचे, म्हणजे आम्ही बारामतीचे. एकाच टायमाला 12 विचार चालतात असं नाही काय असं. चला आठवलं वाक्य म्हणून मी सांगून जातो. परमार्थात राजकारण नसावं पण राजकारणात परमार्थ असावा, गावाचा विकास. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल म्हणून खूप मोठं गोड मंदिराचं कार्य चाललंय, हा विकास आहे. थोडंसं काम राहिलं शेवटच्या टप्प्यामध्ये वजनताच्या मंदिराचं. केवढं मोठं काम चाललंय. कलशारोहणाचा कार्यक्रम जो होईल त्यावेळेस याहीपेक्षा भव्य दिव्य स्वरूपाचा होईल निश्चितच. कोरोनानंतरचं मी सुरुवातीला सांगून गेलो होतो की कोरोनानंतरचा परमार्थाची दिशा दाखवणारा जर कोणता कार्यक्रम असेल तर तो हा आपला वैजापूरकरांचा आहे, लक्षात राहतो. मग सर्व या थोऱ्या मोठ्यांचं आपल्या पाठीशी हातभार असतो. थोडंसं मोठं कार्य आपल्या छोट्याशा देणगीच्या माध्यमातून आणि मोठ्या स्वरूपात मिळालेल्या मानधनाच्या माध्यमातून ते पूर्ण होत असतं. माननीय सर्व उपस्थित ग्रामस्थांना मी आणि आमदार साहेबांना आवर्जून सांगेल की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि कलशारोहणाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी पुन्हा प्राप्त व्हावी एवढी सदिच्छा मी ग्रामस्थांसमोर व्यक्त करतो. चोट 1 कोटीचं सभागृह. धन्यवाद धन्यवाद. वा वा याला म्हणायचं जोडून या धन उत्तमी व्यवहारे उदास विचारे वयस करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाणी. आपला खारीचा वाटा सुद्धा यामध्ये असावात आणि तो मोठ्या स्वरूपातही असावात. तेही काम भव्य दिव्य स्वरूपाचं व्हावं पूर्णत्व सोयत आहे. आता ते कलशारोहणाचा कार्यक्रम याहीपेक्षा दिव्य भावात कोरोनानंतर आपण हे सगळं विसरून गेलतोत आणि विसरल्याचा पुन्हा परमार्थ क्षेत्राच्या माध्यमातून आठव देणारा आपला हा 2 टायमाचं कीर्तन अधिक कथा. रात्रीच्या जागरापासून 24 तास कार्यक्रमाचं नियोजन असणारा हा कार्यक्रम वैभव संपन्न कार्यक्रम आहेत. म्हणून पुन्हा आयोजकांसहित नियोजकांनी ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो. असं हे कशाचं देतं काय स्वतःला स्वतः विसरून गेलंच. हे घडत असताना होत असताना कोण हसतंय आपल्याकडे पाहून आमचं मनच काय पण कान ऐकायला तयार नाहीत. म्हणून त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगितलं की जितकं स्वतःवरती स्वतःच्या जीवावरती आपल्यांवरती आपल्या जवळच्यांवरती प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही त्याहीपेक्षा अधिक प्रेम भगवंतावरती केलेलं पाहायला मिळतं. म्हणून महाराज त्या अभंगाच्या खालून दुसऱ्या चरणात सांगतात आपुली याचा विसर भोळा. आपुली याचा विसर भोळा, 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 गोविंद पडा
माझी कुटिया झोपडी नाम पावन होईल पूर्व राग तो भेटल्यानंतर झालेला मिलन राग आणि भेटलेला भवन आपल्यापासून दूर जातो तेवढं सोनराचे दुःख आहे. दिरह राग हे कशाचं नामदेवरायांच्या प्रेमाचं द्योतक आहेत. नामदेवराय प्रेम म्हणजे नामदेवराय, नामदेवराय म्हणजेच प्रेम आहेत. यापेक्षा नामदेवरायांच्या करता वेगळा शब्द नाहीत. म्हणून नामदेवरायांचं चरित्र आहे ते वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. असं खूप मोठं कार्य आणि क्रांती यावत विश्वाला मिळालीत त्यांची भूमी आहेत. स्वतःवरती जितकं प्रेम केलेलं पाहायला मिळत नाही तितकं प्रेम त्यांनी भगवंतावरती केलेलं पाहायला मिळतात. म्हणून महाराज सांगतात आपुलियाचा विसर भोळा विसर पडलत आपलाचा स्वतःचा आपल्या जवळच्यांचा आपला आपल्याला विसर पडलत आणि जास्त प्रेम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं भगवंतावरती. म्हणून गोविंद कळा कौतुकी हे कशामुळं घडलं पाहिलं डोळ्याने मन केलं घरात मनामध्ये आणि मुखातून तोच बाहेर येऊ लागला. देखील डोळा बैसला मने देखील डोळा बैसला मने पाहिल्यानंतर तेच नाव मुखातून येईल असं होऊ शकत नाही. आपलं म्हणून मी सुरुवातीला सांगून गेलो आपलं विसरणं हे खूप वेगळं आहे. त्यांचं विसरणं ते त्याच्यासारखे होऊन गेलेत म्हणून त्यांचा त्यांना विसर पडलेला पाहायला मिळतो. तर मुखातून त्यांनी म्हणावं गोविंद घ्या Ah
घर मनामध्ये घर केलं तर तोच आमच्या मुखातून बाहेर येऊ लागला. देखिला डोळा बाई सलामणी तोची वदणी उच्चारी कुणीतरी एखादी अशी कोणी एकी बोलली नारी
अली गवळण ती म्हणते कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस ग्यामणी हरी देखिला डोळा बैसला मणी तोची वदणी उच्चारी मै भुली घर जाणे बाट गोरस बेचणी आई हाट स्वतःला स्वतः विसरून गेल्याचं हे द्योतक आहेत त्या सर्वांनाच आनंद देण्याकरता आलेले भगवान निमित्त एका जण कार्य विश्वास डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करत आहेत. वसुदेव देवकीचं लग्न लग्नामधली आकाशवाणी आकाशवाणीमधली विश्वास आकाशवाणीवरती ठेवून वरातीमध्ये धावून आलेला कंस वसुदेवजीच्या सांगण्यानुसार दोघांनाही नजर कैदेत ठेवलं जातं. एका पाठीमागून एक दिवस जात आहेत. सुंदर असं गोंडस मूल जन्माला आल्यानंतर सांगितलं जातं. आकाशवाणीनुसार आठवा शत्रू आहेत, पहिलं मूल परत केलं जातं. आपला आठवा शत्रू आहेत, पहिलं नाहीत. ताई तो माझा भाचा आहे, रक्ताचा नातं आहे, मी त्याचा मामा आहे. तुमचा तो लाडका जीवाचा तुकडा आहे, बाळ आहेत. मी नाही मारणार तुझ्या बाळांना. पुण्य सारावया भेटे देवरुसी, वधी बाळकाशी ठेवू नको, पाप वाढावं, पुण्य कमी व्हावत म्हणून नारदांनी सांगितलं कंसाला मारून टाक. साई मारी तर दुराचारी, सातवा गर्भयोग म्हणून रोहिणीच्या उदरामध्ये लिहून ठेवलात. आठवे भगवान आहेत, वार बुधवार आहे, श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहेत. मूळ नक्षत्रावरची अयोनी संभव रात्री वसुदेव देवकींना भगवान श्रीकृष्ण दिव्य दृष्टीने दर्शन देतात. गोपाल कृष्ण भगवान स्वतःला स्वतःच्या कुळाला धन्य धन्य म्हणून घेणारे वसुदेव देवकी दिव्य दृष्टी परतवून फिरवून घेतल्यानंतर आईचं प्रेम अंतकरणामध्ये निर्माण केलं आणि त्या लहान बाळाकडे पाहून देवकी म्हणते व्हायो सोडा सोडा मिठी सर्वांवरती मोहिनी अस्त्र टाकलं. लक्षात राहू दे देवकीला पण विसरू नका. वसुदेवजींना लक्षात राहू दे जिजाऊला पण विसरू नका. शिवाजीराजांना लक्षात राहू दे. सावित्रीला पण विसरू नका. ज्योतिबाला लक्षात राहू दे. अहिल्याला पण विसरू नका. मल्हाररावांना मी कितीतरी सांगाल आपल्याला लक्षात राहते. आपल्याला कौसल्या प्रभू रामराय वनवासाला निघाल्यानंतर रडणारी अख्खी रामनगरी पण पुत्रवियोगाचं दुःख किती असतं असतं ते विचारावं दशरथाला. बस उचलीला कमळापती पायीची बंधनं गळती मनसे रक्षपाळ ते म्या मोहिले सकाळ सर्वांवरती मोहिनी अस्त्र टाकलत. अलीकडून पलीकडे फिरविले दोन्ही माया आणि चक्रपाणी. एवढा मोठा बदल. माया मथुरेत आहेत. एक सोपं वाक्य आहे, जिथं माया प्रवेश करते त्याला मथुरा म्हणावं, जिथं भगवान प्रवेश करतात त्याला गोकुळ म्हणावत. हा आनंद दिगिणीत दर्शनान तृप्त झालेली यमुना खळखळून वाहतेत. मोर आपला फुलाला भिसून नाचतात. कोकिळा सुमधुर स्वरानं भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाचं स्वागत करते. रिमझिम पडते पावसामध्ये गायी हंबरतायत, गायीची बछड उड्या मारतायत. झाडावरती बिलगलेले वेली लता वेली झाडाची सळसळणारी थंडगार मंद हवेची झुळूक जणू काय त्याच्या सवासातला आनंद उपभोगतायत. आश्चर्याचा सुखद धक्का. नंद करा नंद भय जय हो कन्हैया दिसू लागला. गोकुळामध्ये घरासमोर सडा टाकल्यात, रांगोळी काढलेत, गुढी उभारलेत, तोरणं बांधलेत, कथा चालू आहेत, गाणी चालू आहेत. यशोदेचा मुलगा नसून तो आपला मुलगा आहे. नंदबाबांचा मुलगा नसून मी त्याचे वडील आहेत, मी त्याचा बाप आहे. आपल्याला एक खेळगडी दोस्त लहान मुलांनी पाहिलं तर मित्रासारखे दिसलेत. मल्लांना वेगवेगळे डावपेच शिकवण्याकरता आलेले एक हे एक मल्ल आहेत. आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण करणारा हा एक मदनच आहे. काही गवळांनी पाहिल्यानंतर त्यांना असं दिसलं तसा तो वाटला तसाच तो दिसला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लो बलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. धन्यवाद. ज्या ज्या दृष्टीनं पाहिलं त्या त्या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णानं मनोकामना पूर्ण करायला केली सुरुवात केली. भगवान अधिकच देखणे आकर्षक दिसू लागलेले. त्याला थांबवलं पाहिजेत. जा आनंद उत्सव होतो तो थांबला पाहिजे कुठंतरी म्हणून कंसाने असं म्हणतात. बरेच मारण्याकरता पाठवले
बऱ्याच जणांना भगवंतांनी पाळण्यात असतानाच मोक्ष दिलात का ग बघ रिटा मरली नामदेवराय सांगतात नामा म्हणे आली नलदाची घर नामा म्हणे आली नलदाची घर नामा म्हणे म्हटली चाली गुरुजी जशी आली तशी चाल जणू काय नामा म्हणे आ एवढं पुष्कळ पकवाजच आहे आपलं तर पण पकवाजावरची डुलचीची थाप पडली की माणसा कीर्तन ऐकता ऐकता तमाशाला जाऊन बसतात ह्याला म्हणायचं माया अघटित घटना पटीएसी माया क्षणात नाही असं वातावरण जी करते या मासा नाही असंच ती बोलवते आपल्याला पण मनामध्ये वातावरण करते ती माया ती पुतना मायावी शरीर धारण करून आलेले नामदेवराय म्हणतात कोणतं पुण्य केलं नामदेवरांनी शब्द वापरलं नामदेवराय म्हणले नाहीत नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदर देवांगणा म्हटलं नामदेवराय म्हणतात देवांगणा पुतनेला दुसरा शब्द वापरला नाहीत कोणतं पुण्य केलंय इथं तो जन्माला आलेला मुलगा त्या गोप गोपीने त्या पुतणीला म्हणावं पाहिलं नाही तो अजून खूप देखणार खूप देखणार मन मोहन मुरली दधीमंथन करण्याकरता बसलेली आहेत नुकतंच बाळाला आंघोळ घातली ती पोतना तिथपर्यंत जाऊन पोचलीत यशोदाला म्हटली मी तुझी मावस बहीण आहेत कुठून आलीस मावशीच माहीत नाही ते म्हणे हो मला खूप लांब दिलं आहे बारामतीला आणि तुला दिलं हिंगोलीला मी खूप दुरून भेटण्याकरता आली आहेत मावस बहीण आहे मी तुझी झोपलाय तो भावाड म्हणले आपली आई किती भोळी आहेत भावानेचं गिरायक दुकान उघडायचं आणि गिरायक माघारी जायचं बरी गोष्ट नाहीत रडण्याचं निमित्त केलं दोन्ही इच्छा पूर्ण केल्या तर वात्सल्य भावांतकरणात धरला होता बा बळी बटुवेश घेऊन भगवान बळीच्या दारात आले होते त्यावेळेसचं ते प्रेम आणि क्रोधित भाव निर्माण झालात बळीला पात्रात घातलं ते दोन्ही इच्छा पुतण्याच्या भगवान श्रीकृष्णाने या कृष्ण अवतारात पूर्ण केलेले पाहायला मिळतात वात्सल्याचं भाव स्तनपान केलं मारणार आहे मी याला तिलाही आपल्यामध्ये सामावून घेतलं असे एक नाहीत अनेक हे सर्व घडत असताना होत असताना भगवान आता लहानाचे मोठे होऊ लागलेत घरातली घरात पाळण्याभोवती रांगू लागलेत तळवे तळहात एकीत डाव्या गुडघ्याने रांगत याहीपेक्षा भगवान अधिक आकर्षक दिसलेत यशोदेपेक्षा नंदबाबांपेक्षा गोकुळातल्या गोकुळवाशांना कसे रांगले भगवान लंगडा का लंगडा लंगडा का लंगडा रे वय कबाय आले लंगडा 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 लंगडा
बाहेर पडू लागलेत. यशोदनी शोधावं, घरामध्ये हाक द्यावीत, आवाज द्यावात, पण न दिसणारा बाळ घरात कुठं घरातून बाहेर आलाय का म्हणून यावं पाहावं. शेजारच्या गवळींना, गोप गोपींना, गवळ्यांना विचारावं, का हो तुम्ही त्याला पाहिलत का. माझा कृष्ण देखील काय, माझा कृष्ण देखील काय, सांगावं तुझा बाळ वरल्याळीला गेलाय. यशोदेने हाक द्यावीत, कृष्णा, हे कृष्णा कुठं आहेस तू? आपल्या आपल्या शोधात आली आहेत 12:15 वाजता उन्हामध्ये आपल्या घरून. भगवान श्रीकृष्ण त्या ज्या घरी गेले त्या घरातून बाहेर पडताना रडतायत. यशोदेने म्हणावं, का रडतोस तू? भगवंताने म्हणावं, बघ ना आपल्या घरासमोरची राधा आहे ती सारखं मला म्हणते म्हणत असते, काळा काळ्याच आहेस तू, हे काळ्या तू काळा आहेस. जशोमती मई आसे बोले नंदलाला, राधा की ओ गोरी मैं क्यों ना, बोले मिया मुस्कुराते सुन मोरे प्यारे तोरे गोरे राधिका के नगजरारे काली नयन वाली ने सब्रज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या चरणारविंदार्पण समर्पित. गोड स्वर आहेत ते लक्षात ठेवत दीदीजींनी गायलेले आहेत. समोरची राधा काळी आहे, तिने डोळ्यामध्ये काजळ घातलंय, सगळी दुनिया तिला काळी दिसते. तू गोरा आहेस, तू बाहेर पडत जाऊ नको म्हणून घरी घेऊन यावं. यशोदेनं कृष्णाला विचारावं, तुला काय हवाय? तू माग, तू मागशील ते देतील. आई मला देणार तू? हो. काय हवाय? लोणी नको मला. तू बाग नको. गुळाची पोळी लाटून देऊ? नको. मग काय हवाय? तो रवीचा जो आवाज येतो दही आला होता ना डेरेतून तो मला दे. आई मला दे. काय 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 दे? घुमघुम करती डेरे. कृष्णा तो रवीचा आवाज आहे तो देता येत नाही. घुमघुम हा आवाज आहे देता येत नाही. आई मला तो आवाज पाहिजे. कृष्णा पुन्हा आपल्यावरती आई रागवली असं लक्षात आल्यानंतर रडणाऱ्या बाळाला यशोदा समजवती. नाना परी समजावीत, नाना परी समजावीत, शांत करावीत.
यांनी आपलं काम नाही. मुलगं रडतंय कशा करता कळतं आईला. आपण 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास त्याच्यापेक्षा जास्त नाहीत. रडणाऱ्या मुलांना शांत करावं यांनीच. आपल्या वेळ आली तर यशोदा म्हणते मी आई असून मला कळलं का बरं रडतो. हा कोणीतरी यावं याला घेऊन जावं म्हणून यशोदेने हाक मारावी. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवरी घे घे गोचिरवाण्या असं म्हणावं. राधेनी यावं घरातलं काम उरकून कृष्णाला घेऊन जावत. मग गोकुळामध्ये त्या गोकुळवाशांच्या गावळ्यान गोपाळांसमेत गवळून समेत ते ह्याच लिला राधानी तो मुरारी स्थापन केली. बाल गोपाल माकंचौर्य संघटना गोकुळ अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण सचिव पेंदिया संघटक वाकड्या कॅशियर बोबड्या. बोबड्याला काय केलं कॅशियर किती खा बोलायला चुकला की हिशोबात घोटाळा झाला पाहिजे. मग मात्र घरातलं लोणी गायब होऊ लागलं. कृष्णाबरोबर राहून लोण्याची चव कळाली. आपल्या घरात हे होतं आपल्याला मिळत नाही जो मांग के नाही ओ छीन केले ना चाहिए हे सूत्र भगवंतांनी सुरू केल्यानंतर घराघरातलं लोणी चोरीला जाऊ लागलं. जसं जाऊ लागलं चोरीला तसं यशोदेकडे कारण येऊ लागले. स्वतःवरती आपल्या जवळच्यांवरती आमच्या मुलांवरती जेवढा आम्ही प्रेम केलेलं घराने सांगाया ओ यशोदेकडे घराणं गोकुळातल्या स्त्रिया घेऊन सांगायला यायला लागलं. यांनी आमच्या घरातलं लोणी खाल्लं. हा मागून घेत होता आम्ही देत होतो आता हिसकावून घ्यावं लागलं. आवर नामदेवरायांनी याचं गोड वर्णन केलंय. नामदेवरायांची एक गवळण खूप मोठी ती गवळण आहे. कोणती गवळण? बाळ सगुण गुणाच. बाळ सगुण गुणाचे ताणे के बाळ दिसते गोधीर वाणे. बाळ सगुण गुणाचे ताणे के बाळ दिसते गोधीर वाणे. काय सांगते ताणे के गोधीर वाणे. काय सांगते ताणे के गोधीर वाणे. काय सांगते ताणे के गोधीर वाणे. Yeah.
ورغصور عايشور زور عملس منتي دالغص منار تومي بارا غرچا بارا غي سكلي اتكي خورو ديلي جمع دي بدون تلا پايلا ايزا تياني اپلے غري ايزا تها مانس تيا غورو دينسا پايلا ملا ايزا چالنج ديون ايه غورو من لیه ماجا غري بكتت تجا غري بغوان من لیه زائد ساستي جا غري پیندے مانتا نوکو زو لئے خڑو سي تھی काय करते काय ही करत नाहीत आम्ही विटू दांडू खेळत असतो विटू दांडू खेळत असताना ती म्हातारी शेजारून जाताना खोकती खोकली की आम्ही विटू दांडू टाकून पळून जातो ती इतकी म्हातारी खडूस आहे ती आमचं विटू दांडू गोळा करते त्याच्यावर चाकड ऊन पिती विटू दांडी आमचं खेळणार काय असू देत ती म्हातारी जाऊ नकोस मुलाबरोबर मुली येतं हे सर्व डोळ्यासमोर ठेवून तिनं चॅलेंज केलं भगवान तिच्याही घरी गेलेले पाहायला मिळतात असे एक नाहीत अनेकांच्या घरी भगवान जाऊन आपल्या विश्वरूप दर्शनाचा आविष्कार गोप गोपींच्या जीवनात देत आहेत हे कशाचं द्योतक आहेत स्वतःला स्वतः हरवून गेलेले त्याच्यासारखे झालेल्याचं ते प्रत्येक आहेत म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांना आनंद देण्याकरता गोकुळामध्ये आहेत अगदी एक नाहीत अशा अनेक खोडे आपल्याला सांगता येतील एक आता दोन दीड दोन वर्ष झालीत मंदिरं बंद आहेत कोरोनामुळे आपले सायंटिस्ट सायन्स इतकं भारी आहेत कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिन हे दोन्ही डोस चांगले आहेत पाश्चात्य देश आपले ते कोवॅक्सिन आणि कोविडशिल्ड हे दोन्ही डोस मागून घेत आहेत बुस्टर डोस घ्या असं ही काळाची गरज आहे पण नंतर तिथल्या देशातल्या आखाती देशांनी हा विचार केला की इकडं कोरोनाचा प्रभाव जास्त का नाही त्यांनी संशोधन केलं मग त्यांच्या लक्षात आलं की तिथले संस्कार विचार आचार संस्कृती अजून एक गोष्ट तिथली त्यांनी विचार केला आपल्या संस्कृतीच्या अनुषंगानं तिथं हो हरवण्याची ताकद ऊर्जा एनर्जी ज्याला म्हणतात ती कुठे मिळत असेल तर फक्त आणि फक्त या मंदिराच्या माध्यमातून साधनेमध्ये मिळत असते म्हणून हेही आपल्याला सांगून जातो की यालाच जणू काय सुरुवात आपण ग्रामस्थांनी केली ती एक परमार्थाची खूप मोठी नांदी आपल्या हिंगोली जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला पोचेल इतका श्रेष्ठ हा परमार्थिक क्षेत्रातला वसा आणि वारसा गेल्या का अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितांच्या माध्यमातून हा होतो आहे हे कशाचे देत आहेत स्वतःला स्वतः विसरून गेल्याचा तो परिणाम आहेत ती गवळण म्हणतात काय सांगा त्याला पाहिल्याशिवाय राहत नाहीत लक्षात ठेवा तो नुसतं यावा असं नाहीत तो आमच्यापासून दूर गेलात तरी आम्हाला त्याच्याशिवाय राहू शकतो असं नाही तरी आम्हाला करमू शकत नाहीत असे त्या गवळणींचे उद्गार आहेत काय करू रे कृष्ण दूर नगरी बडी दूर नगरी दूर नगरी बडी दूर नगरी दूर नगरी बडी दूर नगरी आणि जे त्याच्या सहवासात राहिले त्यांनी विश्वरूप दर्शनाचा आविष्कार ज्या बाल लीलेच्या माध्यमातून उपभोगलं अनुभवलं ते चरित्र इतकं दिव्य श्रेष्ठ अलौकिक आहे हे कशामुळे घडलं त्या गवळींचं हे उद्गार आहे देखील डोळा बैसला मणी तो जीवदणी उच्चारी त्याचंच भजन आमच्या मुखातून बाहेर येऊ लागलं विठोबर Oh,
ديكتا غور भजनाच्या माध्यमातून ज्यांनी दिशा मिळत तळकावली त्याने आम्हासारख्या युवा कीर्तनकारांकडे संप्रदायाचं भजन आलं ते पूजनीय सर्वश्री इडोळीकर महाराज त्यांचं नाव घ्यावं इतकं आपला मोठा अधिकरण आहे प्रचलित नाव आणि काशीरामजी महाराज इडोळीकर या मंदिराचं कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत असताना त्यांनी संकल्पित संकल्प केला नामदेव महाराज शिळकेंनी सांगितलं की हे लवकरात पूर्ण व्हावं आणि याहीपेक्षा भव्य दिव्य स्वरूपाचा कलशारोहणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण आपल्या डोळ्यासमोर त्याचा दिव्य अनुभव अनुभवता यावात असा व्हावात हा माणसाचा थोडंसं राहिलं कम्प्लीटच झालं पण थोडंसं असं आहे तो तर होणारच आहे पण मात्र महाराजांच्या नियोजनाखाली पूजनीय गुरुवर्य महाराज असे महाराष्ट्रातले महाराज नाहीत की ज्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावरती घेऊन नामदेवरायांचं कार्य जिथून सुरुवात झालं त्या तेही मंदिराचं काम दिव्य आणि भव्य स्वरूपाचं श्री महाराजांच्या सहकार्याने तिथले जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील आणि सहकार्य करणे परिसरातील ह्या सर्व जाणत्या जुन्या जाणकार आणि जाणत्या माणसांनी सहकार्य केलं म्हणून महाराजांचं मी दर्शन घेतो आमचे पूजनीय दिगंबरजी महाराज कुठे असतील नवनाथ भाऊ असतील लखनजी महाराज असतील विठ्ठल महाराज असतील आपल्या गावातील आज नाहीत या ठिकाणी हजर पण संप्रदायाचं कार्य खूप मोठं आहे ते वैजापूर गाव हिंगोली नरसी शेजारचं म्हटलं जातं बरेचसे असे गुणीजनच्या भूमीनं वारकरी रत्न दिलेत ती ही भूमी आहेत त्यामध्ये ज्यांची आपण रामकथा श्रवण केली ते पूजनीय गुरुवर्य मुंडे गुरुजी असतील आता सर्वांची नावं मी घेत नाहीत डांगे महाराज आज येऊ शकले नाहीत तरी ते एक आपल्या गावचं वैभवच आहेत आणि हे सूत्रसंचालन करणं खूप मोठं कठीण असतं महाराज येईपर्यंत तुम्ही कुठेशी आलात कुठपर्यंत आलात तुमची यायची जायची आम्ही व्यवस्था करतो तर नामदेव महाराजांचं नियोजन म्हणजे हिंगोली जिल्ह्यातलं एक नंबरचं नियोजन जर कोणाचं असेल हिंगोलीतलं तर ते नामदेव महाराजांचं असतं का कोणाचं नामदेव महाराज नामदेव महाराजांच्याकडूनच हे संप्रदायाचं कार्य करून घेत आहेत असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत असं हे भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आपल्या ग्रामस्थांच्या तरुण मंडळींच्या आणि ज्यांनी हा राजमार्ग दाखवला त्या बुजुर्ग मंडळींच्या गुरुवर्य मंडळींच्या आशीर्वादाने हे होत आहेत आणि त्यामध्ये कुठंतरी आम्हाला दूरवरून बोलून तुम्ही परमार्थ करत असताना आम्हाला परमार्थाची ही संधी निर्माण करून देतात म्हणून पुन्हा एकदा वैजापूरकर मंडळींना धन्यवाद देतो अधिक वेळ मी घेत नाही पण सांगून जातो सर्वांना आनंद देणारे भगवान आता कुठंतरी हे थांबलं पाहिजेत म्हणून यशोदा सांगते कृष्णा ही चांगली गोष्ट नाही तुला हवंय ते मला मागत जा अशी म्हणणारी आई आता आपल्या हाताने भरवू लागली हाताने भरवू लागलेल्या आईच्या हातचं गोड नुसतं कृष्णालाच मिळू लागलं असं नाही तर यशोदासुद्धा आपली आईच आहेत हा तृप्तीचा आनंदाचा ढेकर सर्व त्या गोपाळांच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहू लागलात दिसू लागलात आणि हाच आनंद सर्वांना द्यायचा आहे असं मानव डोळ्यासमोर ठेवूनच भगवान श्रीकृष्ण नानाविध प्रकारच्या विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून लीला करतायत त्या लीलेचा आस्वाद आणि आनंद घेत असताना सुंदर अशी बासरी वाजवून गोपगोपींना भगवान श्रीकृष्ण आनंद देत आहेत ते दिगंबर महाराजांची गवळण एक डिगात एक मृदू मधुर मधुर मृदू मधुर मधुर Come on.
रंजविल्या विनोद वचनी हास करोणी हासवितो निळा म्हणे त्यांची ये गळा काली वेळोवेळा अशा बासरीचे सर्वोत्तम लता आनंद देणारे भगवान किती म्हणून गावं किती म्हणून सांगावं अनेक गवळणींपैकी एक गवळण तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता कानी विवळ झाले अंतकरणी घर धंदा विसरले आहारे सावळिया आहारे सावळिया आहारे भजन ठेवून ऐकावा असं भजन म्हणजे काशीराम बा प्रश्नच नाही वारकरी भजन सुमधुर गोड आणि परवाच हे सर्व ट्रस्टी येऊन गेली होती एक साधारण 1.5-2 महिने झाले असतील नामदेव महाराजांनी नामदेव महाराजांची ट्रस्टी सर्व आपण आलं तर अध्यक्ष वगैरे त्यावेळेस जेवण केलं थोडंसं वारकऱ्यांचं सेवा करण्याचा योग आलात ते म्हणलं आता जेवण केलं आम्ही थोडंसं आम्हाला भजन करू द्या म्हणजे एकही जेवण भजनाशिवाय नाहीत जप केल्याशिवाय नाहीत म्हणून ते नामनिष्ठ आहेत ज्या घरात आपण जेवलो तिथं भजन ज्या कीर्तनात आपण गायलत कीर्तनानंतर सर्वांकडून केवढा मोठा जप मुलांकडून घेतलं स्वतः भजन करून करत असताना अनेकांकडून भजन करून घेणारे म्हणून दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी ज्याचं आपण स्मरण करतो त्याचं स्मरण यावं तुमच्याकडून करून घेतात ते कोणतं पुण्य आहेत त्या गवळणी म्हणतात की तो आमच्याकडून हे सर्व करून घेतोत बस तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित कळत का नि विवळ झाले अंतकरणी घर धंदा विसरले नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू सरपरता हो म्हणताय गवळण सुंदर पैकी बासरी कुठली त्यांचा आवाज बसला थोडा तुम्ही म्हणा ना सखे ग स्पेशल गवळण नवनाथ महाराजांची सखे ग वृंदावनी जाऊया सखे मी तुमचंच ऐकून सादरीकरण करतो
म्हणून मी सांगत असतो दिगंबर महाराजांना 15 वर्ष आम्ही एकत्रित राहिलो. राजूभाऊ देवसरकर काशारामभाऊ आमच्या भागात यायचे, मला येत नव्हतं भजन त्यावेळेस, का कोणा टोक परिस्पर्श झाल्यासारखा या मंडळींचा माझ्या जीवनाचा स्पर्श झालात. आणि तालास्वरा स्वराशिवाय असणारं भजन तालास्वरात थोडं कुठंतरी येऊ लागलं, आणि ती सर्व याचं श्रेय मी देतो ते या महाराज मंडळींना आपल्या परिसरात. आता इतकं गोड मृदंग ऐकायला मिळतो काय आमच्या पुणे जिल्ह्यात? आमच्या पुणे जिल्ह्यात फक्त पुण्य या नावाने पुणे नाव आहेत, तसं खरं तर इथूनच पुण्य त्या पुण्यात निर्माण होत असत. आळंदीमध्ये दिग्गज महाराज मंडळी आहेत, ते या भूमीतली आहेत, म्हणून ही भूमी मी सुरुवातीला सांगून गेलो की पावन झालेली आहे. अशा या भूमीमध्ये दिग्गज रत्न आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यांना सहकार्य करणारी, आपल्या संप्रदायावरती श्रद्धा असणारी ही थोर विचारवंत आणि विविध क्षेत्रावरती कार्य करणारी मंडळी, राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रगतशील असणारे बागतदार वारकरी संप्रदाय पायकत्वसे करून प्रसार करणाऱ्यांमध्ये सर्वच वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध पूजनीय सृजन श्रोतृवर्ग ग्रामस्थ वडीलधारी मंडळी कथाकार पूजनीय गुरुवर्य मुंडे महाराज आपल्या परिसराचं वैभव मृदंगमणी विणेकरी सर्व महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ही स्तुती नाही पण वस्तुस्थितीमध्ये जे असणारी मंडळी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. सर्वांचं दर्शन घेतो आणि अधिक वेळ न दवडता शेवटचा एक दृष्टांत सांगतो. 12:30 वाजले आपली कीर्तनाची वेळ संपलीत बस लिला खोड्या गवळणी गाणं ते तितकं होतच राहत असतात. यशोदेने ठरवलं आता हे कुठेतरी थांबलं पाहिजेत म्हणून गायी घेऊन गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या गायी घेऊन वळती करता निघतात. गोपाळ गोपाळांच्या गायी, भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या गायी कधी गोपाळांच्या गायी वळतात कधी गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या गायी वळतात. मग भगवंतांनी तर सर्वांना म्हणावं तुम्ही सगळे सारे गायी घेऊन सर्व तिथं या. आणि मग गायी तिथं घेऊन आल्यानंतर तो गायी वळतीचा आवाज घुमू लागला. गड्यानो राजा किर झाला, नानाविध प्रकारचे यमुनेच्या तीरावरती बासुरीच्या स्वरातून आनंदी जाणारे भगवान खेळ खेळतात. विठू दांडू चेंडू लगोरी होतो तू कबड्डी हा मामा एखादी कुठली तरी काणोबा हा मामा तू घाली काणोबा हा मामा तू घाली कबड्डी हा नानाविध प्रकारच्या दमोदमीचे खेळ सुरू झालेत. कधी कधी भगवान म्हणायचे बस, कधी कधी गोपाळ म्हणायचे बस, कधी कधी गोपाळ दमलेत की भगवान म्हणा भगवंतांनी म्हणावं एक डाव, कधी कधी भगवान श्रीकृष्ण दमलेत की गोपाळांनी म्हणावं. कानोबा खेळ डाव जाऊ नको कानोबा खेळ डाव जाऊ नको खेळीत 12:30 वाजून गेलेत. कृष्ण बस आता खांद्यावर पोटी भूक काय खेळाय चला मग काय करायचं चला चला ओळू गाई बैसू जीव केडाई खडकी सोडिल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा जो सांबरावती काला पहावय ती देव विसरती देह भावा पुला सर्व गाई कळंबाखाली सर्व गोपाळ खडकावरती कमलाकार सर्वांची शिदोऱ्या त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपली शिदोरी मिक्स केलीत. हा प्रसाद भगवान आपल्या हाताने आजही तुम्हा आम्हाला देत आहेत. भानुदास किती गात प्रसाद देतो गोपाल कृष्ण भगवान की जय. सान्निध्यात
काला करत असताना ज्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवला त्या संतांचे एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी फड भजन ज्ञानेश्वरी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तो चिवदळी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तो चिवदळी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तो चिवदळी उच्चारी तुकाराम 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 तुकाराम